नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या या YouTube चॅनलवर। तर बघा, आजचा हा जो व्हिडिओ असणार आहे, जे विद्यार्थी MPSC ची तयारी करत आहेत आणि येणाऱ्या पूर्व परीक्षेत ते अपेअर होणार आहेत त्याच विद्यार्थ्यांसाठी आहे। जे विद्यार्थी MVA ची तयारी करत असतील त्यांनी हा व्हिडिओ नाही पाहिला तरी चालेल। पूर्णपणे MPSC चे जे विद्यार्थी आहेत, MPSC राज्यसेवा आणि कंबाईन साठीची जे आहे, तर हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी, ठीक आहे। तर जे विद्यार्थी RTU ची तयारी करत असतील त्यांचे व्हिडिओ येणारच आहे। आजचा हा व्हिडिओ MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी आहे, ठीक आहे। तर MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक क्रॅश कोर्स बनवलेला आहे इकॉनॉमिक्सवर, ठीक आहे। आता हा जो क्रॅश कोर्स आहे हा आपल्याला कुठे मिळणार आहे, तर हा आहे अनअकॅडमी या प्लॅटफॉर्मवर, ठीक आहे। तर अनअकॅडमी या प्लॅटफॉर्मवर जे आहे, तर इकॉनॉमिक्सशी संबंधित विविध कोर्सेस जे आहेत तर ते बनवले गेलेले आहेत। आता बघा, इकॉनॉमिक्स हा जो सब्जेक्ट आहे हा फार मोठा सब्जेक्ट आहे आणि वाचल्यानंतर लवकर आपल्याला न समजणारा असा सब्जेक्ट आहे तो, ठीक आहे। कारण की तुम्ही पुस्तकात वाचलं त्याच्यानंतर लगेच तुमचं लक्षात राहतं असंही नाही। इकॉनॉमिक्स थोडासा उदाहरणासहित आणि कन्सेप्ट वाला सब्जेक्ट आहे, तर तो कन्सेप्ट नुसार समजावा लागतो। याच्यासाठी विविध उदाहरणं देऊन तो शिकावा लागतो, ठीक आहे। तर आपण इकॉनॉमिक्स असा शिकूया। ऍक्च्युअली मध्ये इकॉनॉमिक्स हा इंग्लिश मध्ये असतो जास्त, हिंदी मध्ये थोडे व्हिडिओज आहे, पण मराठी मध्ये इकॉनॉमिक्स विषयी फार कमी व्हिडिओज आहेत, ठीक आहे। ज्या विद्यार्थ्यांनी क्लास केलेला नसेल त्यांच्यासाठी हा एक महत्त्वाचा कोर्स ठरणार आहे, ठीक आहे। तर अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर जो आहे हा कोर्स बनवण्यात आलेला आहे, तो लॉन्च झालेला आहे। तिथून तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट तो व्हिडिओ बघू शकतात। तुम्हाला सिम्पली ते ऍप डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही गणेश मानकर हे जे नाव सर्च केलं त्याच्यानंतर तुम्हाला इकॉनॉमिकचे कोर्सेस मिळणार आहे। तसेच लिंक जे आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून सुद्धा तुम्ही ऑनलाईन पाहू शकता, ठीक आहे। तर ही माझी प्रोफाईल आहे। आता या कोर्समध्ये काय काय असणार आहे आणि हा कोर्स कोणासाठी इम्पॉर्टंट असणार आहे, जे MPSC ची प्री एक्झाम देत आहेत, मेन्सची एक्झाम साठी, कंबाईन एक्झाम साठी, STI PSI च्या मेन्स साठी, इवन दो UPSC च्या प्री मध्ये सुद्धा तुम्हाला या कन्सेप्ट यूज होतील, आणि बाकीच्या ज्या स्टेट सर्व्हिसेस आहेत त्यांच्यासाठी, म्हणजे तुम्ही कुठलीही एक्झाम द्या तुम्हाला तिथं इकॉनॉमिक्स हे येणारच आहे। मग आपण काय काय शिकणार आहोत या कोर्स मध्ये, तर सर्वात आपण अर्थशास्त्राची आपण ओळख करून घेणार आहोत। त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न, ज्याला नॅशनल इन्कम म्हणतात, ते पाहणार आहोत। मग त्यामध्ये GDP काय असते, GNP काय असते, ठीक आहे। आपण हे एकदम सोप्या भाषेमध्ये समजून सांगूया, जास्त जी पुस्तकाची भाषा असते ती नाही वापरणार आहोत। उपभोग्य वस्तू सेवा उत्पादित, बाजारभाव, घटक मूल्य, असे जे जड शब्द आहेत ते आपण व्यवस्थित उदाहरणानुसार समजून घेऊया, ठीक आहे। त्याच्यानंतर चलनवाढ आहे, मॉनिटरी पॉलिसी आहे आणि फिजिकल पॉलिसी, असे आपले 5 युनिट असणार आहे। मग तुम्ही म्हणाल इकॉनॉमिक्स एवढाच का आहे का, नाही, तो फार मोठा आहे, पण हे सुरुवातीला आपण 5 महत्वाचे घटक घेतलेले आहेत। याच्यानंतर तुम्हाला इकॉनॉमिक्स थोडंसं जे आहे तर ते नॉलेज येऊन लागणार आहे। तर आपण कोणकोणत्या युनिटमध्ये काय काय बघणार आहोत, तर बघा, अर्थशास्त्र म्हणजे काय असतं हे आपण पाहूया। अर्थशास्त्राचे जे प्रकार आहेत, सूक्ष्म अर्थशास्त्र, समग्र अर्थशास्त्र, हे उदाहरणानुसार समजून घेऊया। त्याच्यानंतर वेगवेगळी जी क्षेत्र आहेत अर्थव्यवस्थेमधले त्यांचा अभ्यास करूया। आणि अर्थशास्त्र फार महत्वाचं आहे, आपल्याला माहिती आहे की मनी मीन्स पॉवर। तुम्ही कुठल्याही याच्यात जा, आज सुद्धा आपण तुम्ही MPSC ची तयारी करतात, कोणी RTU ची तयारी करत आहे, कोणी UPSC ची तयारी करत आहे, कोणी दुसऱ्या गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करत आहे, कशासाठी? पॉवर। पॉवर कुठून मिळते? मनी पासून, ठीक आहे। म्हणून मनी ही फार इम्पॉर्टंट आहे आणि हेच जे आहे पैशांचं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र, तेच अर्थशास्त्र आपण अत्यंत सोप्या भाषेत जे आहे तर ते शिकणार आहोत। पुढचं आहे राष्ट्रीय उत्पन्न। खूप सारे विद्यार्थी अख्खा इकॉनॉमिक्स समजून घेतात, अख्खं इकॉनॉमिक्स वाचलं जातं तरी त्यांना GDP विचारावं तर सांगता येत नाही, फक्त लॉन्ग फॉर्म सांगतात की ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन। त्यांना जर 2-3 क्वेश्चन विचारले की अरे बाबा जे आहे शाहरुख खान हा दुबईमध्ये काम करतो, तर त्याचं उत्पन्न मी GDP मध्ये टाकायचं का? गुगलचं ऑफिस आहे भारतात, त्याचं GDP मध्ये मी कॅल्क्युलेट करायचं का? तर असे जे 2-3 क्वेश्चन आहेत इथंच मुलं गोंधळून जातात।
मग आपण नॅशनल इन्कम काय असते ते पाहूया, जीडीपी समजून घेऊया. जीडीपी मोजण्याच्या ज्या तीन पद्धती आहेत, तीन पद्धती उदाहरणानुसार समजून सांगेल, उदाहरणानुसार घेतलेल्या आहेत. कारण की नुसतं तुम्ही पुस्तकातनं वाचलं तर कुठलीच गोष्ट समजणार नाही. इकॉनॉमिक्स, इकॉनॉमिक्स हा पॉलिटी सारखा सब्जेक्ट नाही आहे. पॉलिटी एका वेळी वाचून होऊन जाईल, इतिहास एका वेळी वाचून होऊन जाईल, भूगोल एका वेळी वाचून होऊन जाईल, पण इकॉनॉमिक्स हा जो विषय आहे हा समजून घ्यावा लागतो, तेव्हा आपल्याला कुठे जाऊन तो व्यवस्थित त्याच्यावरचे प्रश्न हाताळता येत. जीडीपी, एनएनपी आणि एनडीपी या सगळ्यांचे अर्थ व्यवस्थित समजून घेणार आहोत. त्याच्यानंतर चलनवाढ, बघा इन्फ्लेशन सध्या जास्तच चालू आहे, त्याविषयी आपण माहिती घेऊया. मॉनिटरी पॉलिसी, आरबीआय च्या वेगवेगळ्या ज्या मॉनिटरी पॉलिसी असतात, रेपो रेट, त्यांच्याविषयी माहिती घेऊया. आणि हे सर्व जे घटक आहे आपल्या चालू घडामोडींशी आपण लिंक केलेले आहे. जसं ओपन मार्केट ऑपरेशन हा टॉपिक आहे मॉनिटरी पॉलिसी मधला, म्हणजे त्या चॅप्टर मधला. आताच आरबीआयने 10,000 कोटींचे ओपन मार्केट ऑपरेशन केले. आता हे ओपन मार्केट ऑपरेशन काय आहे, म्हणजे जेणेकरून चालू घडामोडीला अर्थशास्त्राशी जर लिंक केलं तर येणाऱ्या परीक्षेत जे जे एक्झाम क्वेश्चन असतील ते आपण इझिली सॉल्व्ह करू शकू, ठीक आहे. आणि शेवटचं राजकोषीय धोरण, सरकार सध्या तेच चालू आहे की जीएसटी मधून टॅक्स येत नाही आहे, इथून पैसे घ्या तिथून पैसे घ्या, तर हे प्रकार चालू, तर ते आपण पाहणार आहोत, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपला हा कोर्स असणार आहे इकॉनॉमिक्स वरचा, ठीक आहे. ऑलरेडी काही व्हिडिओ अपलोड केले गेलेले आहेत, तुम्ही तिथून जा बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणखी कोणत्या विषयावर जर क्रॅश कोर्स हवे असतील तर त्या विषय सुद्धा सांगा. आणि एएमव्हीआय आरटीओच्या मुलांसाठी लवकरच पॉलिटी आणि बाकीच्या विषयांवर क्रॅश कोर्स लवकरच अपलोड करण्यात येणार आहे, ठीक आहे. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.